फास्ट स्विंगर फर्स्टच्या अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील शब्दांची रचना अशा प्रकारे करा की त्यातून राष्ट्रगीताची एक ओळ तयार होईल आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए सुजलाम, बी सस्य श्यामलाम मातरम, सी सुफलाम, डी मलयज शीतलाम. वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे. ए सुजलाम, सी सुफलाम, डी मलयज शीतलाम, बी सस्य श्यामलाम मातरम. ए सी डी बी, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. पाहूया कुणी दिलंय अचूक आणि वेगवान उत्तर. सगळ्यात आधी उत्तर देऊन हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवलाय मंगला हरडे यांनी. मंगलताई खूप खूप शुभेच्छा. या माझ्या समोर बसलेल्या आहेत नागपूरच्या मंगलाताई हरडे. या क्राईम ब्रांच मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत. मंगलाताई, तुमच्या बरोबर कोण आले आज? माझी मोठी ताई आलेली आहे, कीर्ती हरडे. होय, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी कीर्ती कृष्णराव हरडे, हिची मोठी बहीण आहे. स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. मंगलाताई, या खेळाचे नियम सगळ्यांना ठाऊक आहेत, आपण खेळायला सुरुवात करूया, चालेल? यस सर. तर चला खेळूया मंगला हरडे यांच्या बरोबर कोण होणार करोडपती. 1000 रुपयांसाठी मंगलाताई हा आहे पहिला प्रश्न. प्रसिद्ध अंबाझरी तलाव आणि सीताबर्डी किल्ला कोणत्या शहरात स्थित आहे? आणि पर्याय आहेत ए अहमदनगर, बी औरंगाबाद, सी गोंदिया, डी नागपूर. सर प्लीज लॉक डी नागपूर. डी नागपूर. यस, नागपूरमध्ये आहे. खात्री उत्तर? यस सर. अंबाझरी तलाव पण आहे, सीताबर्डीचा किल्ला पण आहे. करू लॉक? यस सर. कम्प्युटर राव, डी नागपूर लॉक करा. डी नागपूर हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 2000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे दुसरा प्रश्न. पुढील दृश्यातील वनस्पतीला काय म्हणतात? आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवणार आहोत आणि मग मी पर्याय सांगतो. व्हिडिओ प्लीज. आणि पर्याय आहेत ए कनवाळू, बी लाजाळू, सी मायाळू, डी दयाळू. सर प्लीज लॉक बी लाजाळू. लाजाळूचं झाड आहे सर ते. बी लाजाळू. यस. कम्प्युटर राव, बी लाजाळू लॉक करा. बी लाजाळू हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा प्रश्न आहे 3000 रुपयांसाठी. हा आहे तिसरा प्रश्न. भारताच्या स्वातंत्र्य दिनाला मागवलेलं पार्सल मला 7 दिवसांनी मिळालं, म्हणजेच ते पार्सल मला कोणत्या तारखेला मिळालं? आणि पर्याय आहेत ए 26 जानेवारी, बी 2 फेब्रुवारी, सी 22 ऑगस्ट, डी 15 ऑगस्ट. 22 ऑगस्ट. 15 + 7 = 22 ऑगस्ट. स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालेला होता आणि 7 दिवस म्हणजे 22 ऑगस्ट. काय करूया? 22 ऑगस्ट. लॉक करूया? यस सर. कम्प्युटर ऑफ, सी 22 ऑगस्ट लॉक करा. सी 22 ऑगस्ट हे बरोबर उत्तर आहे. 5000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. सर्वसाधारणपणे ओरिसा, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये पाणीपुरी या खाद्यपदार्थाला पुढीलपैकी काय म्हणतात? आणि पर्याय आहेत ए शुकशुक, बी मचमच, सी चकमक, डी गुपचूप. सर डी गुपचूप. गुपचूप, आय थिंक, मला वाटतं गुपचूप आहे सर. डी गुपचूप. हां. काय करू? लॉक करा सर. कम्प्युटर राव, डी गुपचूप लॉक करा. मंगलताई, डी गुपचूप
हे बरोबर उत्तर आहे. दहा हजार रुपयांसाठी हा आहे पाचवा प्रश्न. पुढील गाणं कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित करण्यात आलं आहे? आपण गाणं ऐकूया, मग मी पर्याय सांगतो. ऑडिओ प्लीज. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा सशी इंद्राची इंद्राची ग. आणि पर्याय आहेत ए माधुरी दीक्षित, बी श्रीदेवी, सी रवीना टंडन, डी करिश्मा कपूर. श्रीदेवी वाटत आहे. पंधरा सेकंद. करिश्मा कपूर पण नाहीये. श्रीदेवी सर. कम्प्युटर बी लॉक करा सर. श्रीदेवी. बी श्रीदेवी लॉक करा. काय गोंधळ चालला होता सर? मी पिक्चर बघत नाही. आम्हाला ऍक्च्युली पोलीस डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे वेळच मिळत नाही. मग ह्या उत्तरापर्यंत कशा आलात? ऐकलं होतं असं एकदा वेळा, एखादी वेळेस असं थोडं वाटलं की श्रीदेवी मॅडम, मी असं वाटलं डान्स वगैरे असा केलेला आहे अंदाज. पण आपल्याकडे लाईफ लाईन आहे उत्तराची खात्री नसेल तर प्रॉब्लेम आहे. झालाय थोडा मंगलताई. बी श्रीदेवी हे बरोबर उत्तर आहे. तुम्ही काय उत्तर द्यायच्या आधी टेन्शन घ्या, दिल्यानंतर तुम्ही टेन्शन घेता हे मला लक्षात नाही आलेलं. ते वीक पॉइंट आहे ना सर आमचे. होय ना, की करायची गोष्ट अगदी बेधडक करायची आणि मग चिंता करत बसायचं असं आहे. अगदी बरोबर उत्तर. 10,000 या खेळाच्या पहिल्या टप्प्यावरती तुम्ही आलेला आहात मंगलताई. आज इथून जाताना 10,000 ही रक्कम अगदी तुम्ही नक्की घेऊन जाणार आहात. आता आमच्या मंडळींनी तुमच्यावरती एक व्हिडिओ बनवलाय, आपण बघूया का? यस सर. व्हिडिओ प्लीज. PSI म्हणून एक खूप मोठी जबाबदारी असते आपल्याला पोलीस विभागामध्ये, आणि महिला म्हणून तर ही सर्वात मोठी चॅलेंजेबल जॉब आहे. समाजासाठी देशासाठी मला सर्वात आधी ड्युटी करावं लागते आणि ते माझी इच्छा आहे. तर फॅमिलीला थोडं पूर्णपणे वेळ देऊ शकत नाही, किंवा माझे मिस्टर सुद्धा मला पूर्णपणे वेळ देऊ शकत नाही. मी पण महाराष्ट्र पोलीस दलात ऍज अ पोलीस सब इन्स्पेक्टर काम करतोय, आणि ती पण महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून काम करते. कामाचा जो पॅटर्न आहे तो सेम आहे, म्हणजे कुठलाही फरक न करता महिलेला पण पुरुषाच्या बरोबरीने काम करावं लागतं. सकाळी 9 ते रात्रीला 9 पर्यंत ड्युटी असते, पण रात्रीची 9 ड्युटी ही संपेल केव्हा याची काही गॅरंटी नसते. मला अभिमान आहे की मी एक महिला पोलीस अधिकारी आहे, आणि मी सर्व महिलांचं प्रॉब्लेम सोल्युशन करते तेव्हा ते मला खूप समाधान मिळतं. या समाजासाठी देशासाठी मला फक्त एकच सांगायचं आहे, माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला. मंगलताई, महिलांसाठी ही तुमची नोकरी किती कठीण आहे, किती सोपी आहे? खूप चॅलेंजेबल जॉब आहे सर, कारण महिला अधिकारी म्हटलं तर एक फॅमिलीला आधी सांभाळावं लागतं. फॅमिलीचे सर्व प्रॉब्लेम सांभाळून, फॅमिलीचे सर्व कर्तव्य करून, नंतर आपल्याला जॉबवर जे आपल्याला कर्तव्य करायचे ते पूर्ण सांभाळून आपल्या शारीरिक सुद्धा समतोल सांभाळावं लागतं. ड्युटीवर 9 वाजता 9:30 पोहोचायला पाहिजे, तिथे सुद्धा आम्हाला अब्सेंटी पडायला नाही पाहिजे. तिथे नंतर मग जे पण कंप्लेंट आहे किंवा जे आम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे, रोजची कार्यवाही किंवा रोजचे नवीन चॅलेंजेबल जॉब आहे, रोजचे नवीनच आहे, म्हणजे काहीच असे जुने नसतात. आणि ते करता करता आम्हाला दिवस असा आम्हाला दिसतच नाही की सकाळ दुपार केव्हा झाली किंवा संध्याकाळ कशी झाली, किंवा आम्ही ते अनुभवतच नाही.
जुलै महिन्यापासून तर मार्च महिन्यापासून पर्यंत आपले भारतीय संतेवर जास्तीत जास्त असतात. हो, त्या पिरियड मध्ये तर अजिबातच वेळ मिळत नाही. माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला. वा, मंगलताई, खरंच आम्हालाही तुमचा खूप अभिमान वाटतो. तर तुम्ही पण पोलीसची भूमिका कराल असं मला आवर्जून इच्छा आहे की तुम्हाला आम्हाला पोलीसच्या भूमिकेमध्ये बघायचं आहे. आणि सर तुम्ही कॅमेऱ्यापेक्षा रिअल मध्ये खूप सुंदर दिसता. खूपच सुंदर दिसता. आल्यापासून मी तुम्हालाच बघत होती पहिल्या दिवसापासून. माझं मनच डायव्हर्ट होत. माझ्या ताईने मला रागवलं, तू त्यांच्याकडे बघू नको, तुझं मन डायव्हर्ट होत आहे म्हणे. ज्याच्याकडे तू आलेली आहे, ज्या उद्देशाने आलेली आहे, तर मग मी आज तुमच्याकडे बघितलंच नाही आल्यापासून. अच्छा, तेव्हा माझं ऑप्शन बरोबर. तेव्हा फास्टेस्ट फिंगर फर्स्ट बरोबर आलं. बरोबर आलं. नाही पण असं करू नका, आम्ही आपले एवढे तयार झाले, अगदी चांगले चांगले कपडे घातले, मेकअप बघत आहे ना तुम्हाला. नाही नाही, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपण पुन्हा एकदा खेळाकडे वळूया. पुढचा प्रश्न 20,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 6वा प्रश्न. आसाम येथील पोलीस उप अधीक्षक हिमा दास यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून पुढील पैकी कोणत्या खेळात प्रतिनिधित्व केलं आहे? आणि पर्याय आहेत ए धावणे, बी गोळाफेक, सी कुस्ती, डी तिरंदाजी. सर प्लीज लॉक ए धावणे. ए धावणे. यस सर. यस सर. खात्री आहे? हो. काय करूया? लॉक करा सर. कम्प्युटर राव, ए धावणे लॉक करा. ए धावणे हे बरोबर उत्तर आहे. हिमा दास या एक भारतीय धावपटू आहेत. 2018 फिनलंडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ॲथलीट ठरल्या. हिमा दास. हिमा दास यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण पुढे जाऊया मंगलाताई. 40,000 रुपये पुढचा प्रश्न मिळवून देणार आहे. हा आहे 7वा प्रश्न. महात्मा गांधींनी बॅरिस्टर बनण्यासाठी कोणत्या शहरात कायद्याचं शिक्षण घेतलं होतं? आणि पर्याय आहेत ए लंडन, बी पॅरिस, सी बर्लिन, डी न्यूयॉर्क. लंडन आणि बर्लिन मध्ये थोडं वाटत आहे कन्फ्युजन. पंचवीस सेकंद. उत्तराची खात्री नसेल तर तुम्ही लाईफलाईन घेऊ शकता. जनमताचा कौल. कम्प्युटर राव थांबा. कम्प्युटर राव, मंगला हरडे आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. बहुमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. मी प्रश्न पुन्हा एकदा वाचून दाखवतो, पर्याय देखील सांगतो. तुमच्याकडे 15 सेकंदाचा अवधी आहे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. महात्मा गांधींनी बॅरिस्टर बनण्यासाठी कोणत्या शहरात कायद्याचं शिक्षण घेतलं होतं? ए लंडन, बी पॅरिस, सी बर्लिन, डी न्यूयॉर्क. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए लंडन 81%, बी पॅरिस 10%, सी बर्लिन 2%, डी न्यूयॉर्क 7%. जनमताचा कौल ए लंडन सर वाटत होतं मला, पण रिस्क नव्हती घ्यायची. प्रेक्षकांच्या बरोबर जाणार. यस सर. प्लीज लॉक ए लंडन सर. कम्प्युटर राव, ए लंडन लॉक करा. ए लंडन हे बरोबर उत्तर आहे. September 1888 गांधीजी लंडनला गेले. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन इथे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि बॅरिस्टर झाले. सर माहित असतं, पण इथं हॉटसीटवर आल्यावर थोडं व्यक्ती येऊन जातात. गोंधळाला होतं. थोडं गोंधळाला होतं. तिथे राहिल्यावर बरोबर सांगतात आन्सर सर्व.
अच्छा तिथे बसलेले असताना अगदी हे एवढं काय येत नाहीये बरोबर आपल्याला असं वाटतं टीव्हीवर बघताना अरे मी पण दिला असता हा आन्सर पण इथे आल्यानंतर कळतं की येऊन जात थोडं खुर्चीचा महिमा असतो तुम्हाला आता खुर्चीचा महिमा ठाऊकच आहे आता तुमच्या कामाचं काय स्वरूप आहे आता आम्हाला क्राईम ब्रांच मध्ये आम्ही काम करतो त्यामध्ये मी सामाजिक सुरक्षा विभाग येथे आहे त्याच्यामध्ये आम्ही महिलांना देह व्यवसायामध्ये अडकवतात त्या महिलांना आम्ही सोडवण्याचं काम करतो त्याच्या आम्ही गुप्त माहिती काढतो आणि त्यानुसार एक प्लॅन करून मग त्यांना रेड कारवाई करून त्या मुलींना सोडवून त्यांना रेस्क्यू करून सामाजिक संस्था ते गायडन्स करून त्यांना दुसऱ्या प्रवाहामध्ये नेण्याचं काम करतात मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करतात प्रयत्न करतात मोठं काम ते खूप वाईट वाटतं सर त्या मुलींची परिस्थिती बघून त्या मुलींकडे पैसे नसतात त्या आर्थिक परिस्थिती खराब असते किंवा त्यांचं माइंड डायव्हर्ट केलं असतं त्या आरोपी लोकांनी तर खूप वाईट वाटतं की त्यांच्याकडून हे काम करून घेतात आणि काही मुलींना समज सुद्धा नसते की आपण काय करत आहोत असं तर हे खूप वाईट वाटतं पण ते चांगलं वाटतं की आपण त्या मुलींची सुटका केलेली आहे एक समाधान असतं त्यांच्या नाही खरं आहे की पोलीस असून सुद्धा तुम्हाला अगदी त्या वर्दी पलीकडे जाऊन एक महिला म्हणून तुमच्यावरती काय प्रसंग येत असेल याची आम्ही केवळ कल्पनाच करू शकतो पुढचा जो प्रश्न आहे मंगलताई तो 80,000 रुपये मिळवून देणार आहे हा आहे 8वा प्रश्न पुढे दिलेल्या कोणत्या संक्षिप्त रूपामध्ये असलेल्या आय या अक्षराचं पूर्ण रूप इन्व्हेस्टिगेशन असं नाही स्पष्ट आहे प्रश्न आणि पर्याय आहेत ए एन आय ए बी सी आय डी सी सी बी आय डी आय बी हे शॉर्ट फॉर्म्स आहेत इन्व्हेस्टिगेशन असं नाही आय बी इंटेलिजन्स आय बी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आय थिंक डी असेल सी आय डी म्हणजे सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नॅशनल इन्व्हेस्टिगेशन सी बी आय सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन डी आय बी सर डी आय बी आन्सर आहे इंटेलिजन्स ब्युरो काय करू इंटेलिजन्स आय बी ब्युरो सेंट्रल इंटेलिजन्स डिपार्टमेंट काय करू डी सर डी डी ऑप्शन कम्प्युटर आव डी आय बी लॉक करा अहो 4 सेकंद उरले होते सर इथे खूप विचार करू करू उत्तर द्यावं लागत आहे की एकही माझं चुकी झाली नाही पाहिजे अहो काय तुम्ही एकदम अशा काय कणखर आणि अशा कडक हृदयाच्या आहात पण आमचं काही असं इतकं वरखाली झालं की 4 सेकंद राहिले होते धडधड आमचीच वाढली डी आय बी हे बरोबर उत्तर आहे NIA is National Investigation Agency. CID is Crime Investigation Department. CBI is Central Bureau of Investigation. IB is Intelligence Bureau. देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक माहिती गोळा करण्याची जबाबदारी IB कडे असते. Intelligence Bureau. वा अगदी बरोबर तुम्ही त्या उत्तराकडे आलात अगदी 4 सेकंद उरले होते पण काही हरकत नाही उत्तर बरोबर आलं आणि 80,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे मंगलताई खूप खूप शुभेच्छा याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 1,60,000 रुपयांसाठी आहे तयार आहात तुम्ही 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न हिंदू पुराणानुसार शंकराचं कोणतं रूप तांडव नृत्याच्या शैलीमध्ये प्रसिद्ध आहे आणि पर्याय आहेत ए पशुपती बी भैरव सी नटराज डी त्रिमूर्ती आय थिंक नटराज आहे नटराज त्रिमूर्ती पण नाही आहे भैरव पण नाही आहे सी नटराज सर प्लीज लॉक सी नटराज सी नटराज यस खात्री आहे उत्तराची यस सर यस कम्प्युटर राव सी नटराज लॉक करा भैरवाचं रूप माहिती आहे तुम्हाला हो माहिती आहे भैरव
पण ते शंकराच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे तांडव नृत्य करताना नाही आहे वाटते, त्रिमूर्ती पण नाही आहे, पशुपती पण नाही आहे. ते जेव्हा लागायचं ना ते दोन तणांना, दोन तणांना ते शिवजीच. सी नटराज हे बरोबर उत्तर आहे. मला सांगा, सिनेमातला पोलीस आणि खरा पोलीस ह्याच्यामध्ये खरा काय फरक असतो? खूप फरक असतो सर. सिनेमा बघून सामाजिक लोकांना हेच वाटते की त्यांच्यावर काही, त्यांच्यावर काही अत्याचार झाला किंवा काही पण त्यांच्या प्रॉब्लेम्स निर्माण झाले घरी, डायरेक्ट पोलीस स्टेशनला येतात. तर त्यांना असं वाटतं की जे फिल्म मध्ये बघितलेलं आहे तात्काळ कारवाई, तात्काळ ऍक्शन, तेच व्हायला पाहिजे. नाही म्हणजे मला राग येतोय असं म्हणायची सोय आहे का खरंच? नाही नाही आहे ना. म्हणजे जसं ते पिक्चर मध्ये दाखवतात ना की एकदम आले आणि एकदम फास्ट गाडीवर बसून डायरेक्ट स्पॉटवर गेले, तेच एकदम त्यांना असं वाटतं की यांनी पण तेच काम करायला पाहिजे. म्हणजे सिनेमात पाहिलेलं असतं तसंच अगदी पोलिसांनी सुद्धा त्यांना असं वाटतं की हे लोक करतच नाही, आमचं काही ऐकतच नाही असं त्यांना वाटतं, पण ते तसं नसतं. ते आम्ही पूर्ण प्रयत्न करतो त्यांच्यावर. तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागते. मंगलताई, आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. 1,60,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो 3,20,000 रुपयांसाठी आहे. इथे आपला खेळाचा दुसरा टप्पा पूर्ण होतो. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. जानेवारी 2021 मध्ये भारतीय वंशाची कोणती व्यक्ती अमेरिकेची 49वी उपराष्ट्राध्यक्ष झाली? आणि पर्याय आहेत ए भव्या लाल, बी कमला हॅरिस, सी वनिता गुप्ता, डी नीरा टंडन. कमला हॅरिस सर, उपराध्यक्ष बी कमला हॅरिस. लॉक करा सर. बी कमला हॅरिस. कम्प्युटर राव, बी कमला हॅरिस लॉक करा. वाचलंय पाहिलंय? वाचलेलं आहे. सहजा तर पेपर वाचायला वेळ मिळत नाही, संडे एक असतो तर ते आठवड्याभराच्या संडेला पेपर वाचता वाचता म्हणतात पूर्ण दिवस निघून जातो. मला कंटाळा पण येते, पण मला ते इच्छा होती की केमिस्ट्री द्यायचं तर पेपर तर वाचायलाच पाहिजे कमीत कमी. तेवढं नॉलेज नाही राहणार तर आपण इथे टिकूच शकणार नाही. मंगलताई, बी कमला हॅरिस हे बरोबर उत्तर आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या 49व्या उपराष्ट्राध्यक्ष असून या पदावर पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. त्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या सदस्य आहेत. हे मला तुमची कमाल वाटते की नाही नाही, अहो कुठे वेळ मिळतो, मला पेपर वाचायला वेळ नाही, मला हे करायला वेळ नाही, मला ते करायला वेळ नाही, असं म्हणता म्हणता दुसरा टप्पा तुम्ही अगदी सहज उत्तम खेळून गाठलात की? खरंच वेळ मिळत नाही, पण आता इच्छा शक्ती आहे तर काहीतरी तर तुम्हाला जास्त एक्स्ट्रा प्रयत्न करावाच लागेल. बर, टाळ्या वाजत राहायला पाहिजे. मंगलताई, 3,20,000. मी हा माझ्याकडेच ठेवलेला आहे अगदी सांभाळून. मंगलताई, खेळण्याची इच्छा होती अर्थात, आणि जिंकलेल्या रकमेच्या बद्दल सुद्धा काहीतरी स्वप्न मनात असतील ना, किंवा हे करावंसं वाटतंय, हे करावंसं वाटत नाहीये, काय आहे तुमच्या मनात? मी ऍक्च्युली केबीसी मध्ये याच्याकरता आली की एक आमची काकू एक बाजूला राहायची, ती यायची कामं वगैरे करायला, आजूबाजूला भांडे घासायला येत होती. तिच्यासोबत ती लहान त्यांची एक मुलगी यायची 4 वर्षाची. तर तिला मी विचारायची कंटिन्यू अभ्यास करते की नाही, शाळेतून वगैरे येताना ती आमच्या घरी बसायची. काही काळानंतर किंवा 1-2 वर्षानंतर ती काकू मरण पावली. त्या काकू मरण पावल्या ती मुलगी मग मला ती, मी जेव्हा जात रस्त्याने जायची तेव्हा ती मला घरी भांडे घासताना दिसायची. आणि त्या मुलीचे वडील एवढे अशिक्षित, दारू पिणारे, म्हणजे मुलीकडे न लक्ष देणारे, मला त्या मुलीला बघून असं मन दुःखी व्हायचं की ह्या मुलीचं कसं होणार. तर असे भरपूर माझ्याकडे, म्हणजे मी बघितलेले आहे किंवा माझ्याकडे आहे ते, तर मला त्या मुलांची मदत करायची आहे, त्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी मदत करायची आहे. वा मंगलताई, जाऊया पुढे. येस सर. पुढचा प्रश्न 6,40,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 11वा प्रश्न.
200 रुपयांच्या नोटांच्या मागच्या बाजूवर पुढीलपैकी काय दिसेल? आणि पर्याय आहेत: ए सांची स्तूप, बी लाल किल्ला, सी कोणार्क सूर्य मंदिर, डी राणी की वाव. ए आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे. दहा रुपयाच्या नोटावर कोणार्क सूर्य मंदिर आहे, 20 रुपयाच्या नोटावर एलोरा महाराष्ट्र आहे, 50 रुपयाच्या नोटेवर कर्नाटक, ओडिशाचं 10 रुपयाचं आहे, कर्नाटक 50 आहे, ए सांची स्तूप, ए सांची स्तूप. काय करू? ए सांची स्तूप. ए सांची स्तूप एमपी. लॉक करूया? हा. कम्प्युटर राव, ए सांची स्तूप लॉक करा. तुम्हाला लाईफलाईन 2 उपलब्ध होत्या. ते मी आठवण करत होती, एक सूत्र बांधलं होतं त्याच्यानुसार ते वाटत आहे की सांची स्तूपच आहे. कारण की 100 रुपयाच्या नोटात मला वाटते राणी की वाव आहे गुजरात. लाल किल्ला तर नाहीच आहे, कोणार्क सूर्य मंदिर पण नाहीच आहे, तर ए सांची स्तूपच आहे. तुम्ही राज्यांची नावं घेत होतात, तो तर्क कसा लावत होता? तो मी लर्न करून ठेवलेला होता, मी लिहून ठेवलेला होता माझ्या प्रत्येक नोटात. यू एम के जी एम, यू म्हणजे उडीसा, एम म्हणजे महाराष्ट्र, 10 रुपये उडीसा, एम म्हणजे महाराष्ट्र 20 रुपये, यू एम के कर्नाटकचे 50 रुपये, यू एम के जी आणि नंतर 100 रुपये गुजरातचे, त्यानंतर 200 नोट येणार तो एमपीचा, एमपी एम. हा तुमचा अभ्यास अगदी कामी आलेला आहे, अगदी बरोबर उत्तर आहे ए सांची स्तूप. मला खरंच खूप कौतुक वाटतंय की तुम्ही ज्या पद्धतीनं प्रत्येक नोटेवरच प्रत्येक राज्य त्याच्यावरचं चित्र असं जे लक्षात ठेवलं होतं आणि अगदी नेमक्या वेळेला ते तुम्हाला आठवलं आणि अचूक आठवलं. लाल किल्ला हा 500 रुपयाच्या नोटेच्या मागे असतो, 10 रुपयाच्या नोटेच्या मागे कोणार्क सूर्य मंदिर, तर 100 रुपयाच्या नोटेच्या मागे गुजरात मधील राणी की वाव आहे. वा काय उत्तम तयारी होती. 6,40,000 मला अगदी अत्यानंद होतोय ह्या चेकवर सही करताना की एखाद्या गोष्टीचा अभ्यास व्हावा, त्याचं अचूक उत्तर यावं आणि असं माझ्या चेहऱ्यावर त्या उत्तराचं आणि त्या तयारीचं खरं तर समाधान आहे आणि म्हणून हा एक चेक. $6,40,000. मंगलताई, पुढचा प्रश्न 12,50,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 12वा प्रश्न. 2014 मध्ये पुढील पैकी कोणती पहिली भारतीय बनावटीची रिव्हॉल्वर स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आली होती? आणि पर्याय आहेत: ए निदार, बी निर्भीक, सी अनमोल, डी निशंक. बनावटीची रिव्हॉल्वर स्त्रियांच्या निदार, निर्भीक, अनमोल. काय विचार करताय आम्हालाही सांगा. निडर
सर मला आयडिया नाही याबद्दल. निडर, निर्भीक, अनमोल, निशंक काहीच नाही. मला टेन्शन याचं येतं की माझे जे व्हिडिओ कॉल फ्रेंड आहे त्यांना ह्या माहिती पाहिजे. त्यांना माहिती आहे की नाही मला याची शंका यायला लागलेली. आता कोणाला कॉल करायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. चान्स घेऊन बघा व्हिडिओ कॉल. कम्प्युटर राव, मंगला हरडे आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात व्हिडिओ फ्रेंड. कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या तीन मित्रांची नाव. हर्षल सोरते, डॉक्टर अंकिता चव्हाण, संतोष बोयाणे. मंगलाताई, ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाला ठाऊक असेल, म्हणजे कोणावरती तुमचा अगदी 100% विश्वास आहे? संतोष बोयणे सर. बर, कम्प्युटर राव, संतोष बोयणे हे आहेत मंगला हरडे यांचे ट्रस्टेड पार्टनर. कृपया त्यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. संतोष नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय कोण होणार करोडपती मधन. नमस्कार सर. नमस्कार, तुम्ही आता देखील कर्तव्यावर आहात का? होय सर, पोलीस स्टेशन ड्युटीवरच आहे मी सध्या. बर बर, आम्ही तुम्हाला आता डिस्टर्ब करतोय थोडं, कारण आमच्या समोर मंगलाताई हरडे बसलेले आहेत आणि एका प्रश्नाच्या उत्तरासाठी तुमची मदत मागतायत. नक्की सर, आय विल ट्राय माय बेस्ट. तुम्हाला ऐकून आनंद होईल की 6,40,000 ही रक्कम त्या जिंकलेल्या आहेत आणि तुम्ही मदत केली तर 12,50,000 रुपये जिंकणार आहेत. नक्की सर, नक्की. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. याच्या पुढचा आवाज मंगलाताई तुमचा, तुमची वेळ सुरू होते आत्ता. सर, 2014 मध्ये पुढील पैकी कोणती पहिली भारतीय बनावटीची रिव्हॉल्वर स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आली आहे? 2014 मध्ये कोणती पहिली रिव्हॉल्वर भारतीय रिव्हॉल्वर स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आली आहे? ए निदार, 2 निर्भीक, 3 अनमोल, 4 निशंक. तुम्हाला माहिती आहे का आयडिया भारतीय रिव्हॉल्वर महिलांसाठी बनवण्यात आलेली आहे का? 14 मध्ये निदार, निर्भीक, अनमोल, निशंक. मॅडम, या प्रश्नाविषयी आयडिया काहीच नाही, म्हणजे जे ऑप्शन आहेत. ए निदार, बी निर्भीक, सी अनमोल, डी निशंक. ऐकला नाही, वाचला नाही हा क्वेश्चन? नाही मॅडम, या क्वेश्चन वाचलेलं नाहीये आणि याबद्दल आयडिया तर नाहीये. मला ते शंका होती की हा उत्तर कोणाला माहिती असेल. तुम्हाला कुठल्या उत्तराबद्दल? निदार वाटत आहे पण मी पूर्ण खात्री नाही सर. काय करू? तिसरी लाईफलाईन 50-50. कम्प्युटर राव, मंगला हरडे आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. कृपया नोंद घ्यावी. यामध्ये 2 चुकीचे पर्याय निघून जातील आणि 2 पर्याय राहतील, त्यातनं तुम्हाला अचूक उत्तराची निवड करायची. तयार? Yes. कृपया 2 चुकीची उत्तरं काढून टाका. बी निर्भीक, सी अनमोल. निदार असं तुम्हाला वाटत होत. बी निर्भीक. बी निर्भीक. बी निर्भीक. हो, गेस वर काही बघू आता काय. अचूक उत्तर 12,50,000 रुपये मिळवून देणार आहे. उत्तर चुकलं तर तुम्ही 3,20,000 वर येणार आहात. लॉक करूया. कम्प्युटर राव, बी निर्भीक लॉक करा. हा धोका का पत्करावा असं वाटला? त्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून पत्करलं, दुसरं काहीच नव्हतं. ज्या मुलांचे चेहरे आता तुमच्या डोळ्यासमोर आले, त्या मुलांनी एक कुठली तरी शक्ती तुम्हाला दिली आहे आणि हे बरोबर उत्तर आहे. फॅन्टॅस्टिक. बी निर्भीक
हे बरोबर उत्तर आहे. डिसेंबर 2012 घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर कानपूरमधील फील्ड गन फॅक्टरीमध्ये निर्भीकची निर्मिती करण्यात आली. निर्भीक म्हणजे न घाबरणारा, महिलांना त्यांच्या पाकिटात ठेवता येईल इतकी ही अतिशय हलक्या वजनाची रिव्हॉल्वर आहे. कालांतराने यात सुधारणा देखील करण्यात आलेली आहे. फार फार मला तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही या उत्तराकडे आलात. दोन लाईफलाईन वापरून तुम्हाला शेवटी जे म्हणायचं होतं ते तुमच्यामध्ये आलं, आणि खरंच इच्छा असेल तर मार्ग सापडेल. खूप खूप शुभेच्छा. 12,50,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. मंगला हरडे 12,50,000. काय वाटतंय तुम्हाला, कसं वाटतंय आता? खूप आनंद वाटतंय, डोळ्यातून पाणी चालू एकदम. अमंगलताई, हा पुरावा आहे की अगदी कडक पोलिसी वर्दीमध्ये देखील तुमच्याकडे कोमल हृदय आहे, एक मन आहे, तुम्ही संवेदनशील आहात. पोलीस खात्यामध्ये कर्तव्य करताना समाजाची आम्ही सुरक्षा करतोच, किंवा त्यांचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. तो एक समाज कार्य करतो, त्याच्या आम्ही मोबदला घेतो. पण हा एक समाज कार्य करायचा आहे मला, की लहानपण एक असतं की त्यावेळेस आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळालं नाही किंवा व्यवस्थित शिक्षण मिळालं नाही तर त्या मुलाचं पूर्ण भविष्य खराब होऊन जातो. आम्ही पण लहान असताना आम्हाला शिक्षणाकरता काहीच नव्हतं. आम्हाला, मला पण खूप शिकायची इच्छा होती, खूप काही करायचं होतं, पण पैसेच नव्हते. पण मी म्हटलं जे आहे त्याच्यामधून आपण काहीतरी उभं करायचं. मग मला वाटतं त्या मुलांचं माझ्यासारखं नको व्हायला, की मी ज्या परिस्थितीतून गेलेली आहे कमी कमी माझ्या एवढं तरी ते पायावर उभं राहिलं माझ्यासाठी. आणि असं खूप काही करायचं आहे, त्याच्यासाठी मला पैसे पाहिजे होते, तर ते मी ह्या प्रोग्रामद्वारे. आज तुम्ही एक उदाहरण आहात सक्षमीकरणाचं, आणि तुम्ही कोणासाठी तरी हे खेळताय. आणि आम्हाला खूप आनंद आहे की ह्या कार्यक्रमाकडे प्रत्येक जण वेगवेगळ्या हेतून पाहतो. अनेक इच्छा असतात, स्वप्न असतात, पण तुमच्या स्वप्नासाठी खेळताना आज मला अतिशय आनंद होतो. आपण खेळतोय मंगला हरडे यांच्याबरोबर. मंगलाताई, 25,00,000 रुपयांसाठी हा आहे 13वा प्रश्न. चंद्रावर वापरले गेलेले पहिले घड्याळ कोणत्या कंपनीनं बनवले होते? आणि पर्याय आहेत ए पाती फिलिप, बी सिको, सी राडो, डी ओमेगा. हा क्वेश्चनच वाचला नाही सर, मी सर्व वाचल, हाच क्वेश्चन वाचला नाही. आज इथं दुःख होत आहे मला, आणि माझ्याकडे लाईफ लाईन पण नाहीये. या भागाच्या सुरुवातीला मी अपोलो यानाची गोष्ट सांगितली, चंद्रावरती पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगनी ठेवलं, दुसरं पाऊल बज ऑल्ड्रिननं ठेवलं, आणि त्यांच्यासोबत जे वाहन चालक होते ना ते कॉलिन्स होते, त्यांचा या वर्षी मृत्यू पण झाला. Michael Collins. Collins. पाटेक फिलिप असू शकते, पण रिक्स नाही घेणार सर मी, कारण माझे पैसे नाही आहे. आणि
मी 12,50,000 अमाऊंट ही खूप मोठी आहे, त्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे, स्वखुशीने माझ्या आईला थोडंफार त्यातून रक्कम द्यायची आहे, सासूबाईला द्यायची आहे, की तुमच्या सुनेंनी कमवून आणून दिलेला आहे, तुमच्यासाठी तुम्हाला जे पाटते वाटते ते करा. आणि आईला पण की तिने एवढी मला मेहनती करून लहानपणापासून एवढी संघर्ष केला आणि मला मोठं केलं, प्रत्येक क्षणी मला मदत केली, तिला पण स्वखुशीने द्यायचं आहे की तू पण घे थोडंफार, तुझ्या दुधाचं फळ तर परत करू शकत नाही मी, पण जे माझ्या मागे मेहनत केलेली आहे तू त्याचं मी थोडंफार कर्ज तुला परत करते. तर ट्विट करणार सर. ठीक आहे. कम्प्युटरराव, मंगला हरडे आपला खेळ इथेच थांबवू इच्छितात, कृपया परवानगी द्यावी. मंगला, की आमच्या प्रेक्षकांना आम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे, कुठलं उत्तर तुम्हाला वाटत होतं? पाटेक फिलिप. कम्प्युटरराव, ए पाते फिलिप लॉक करा. ए पाते फिलिप हे चुकीचं उत्तर आहे. याचं अचूक उत्तर आहे डी ओमेगा. 1969 मध्ये चंद्रावरच्या पहिल्या मोहिमेच्या वेळी एडविन बझ ऑल्ड्रिन न ओमेगा स्पीड मास्टर प्रोफेशनल हे घड्याळ चंद्रावर वापरलं होतं. विविध घड्याळांच्या चाचण्या केल्यानंतर नासानं स्पेस कंडिशन्ससाठी सर्वात अनुरूप ठरलेल्या ओमेगा घड्याळाची निवड केली होती. काही हरकत नाही, तुम्ही फार फार छान खेळलात आणि तुमच्या स्वप्नाचा भाग मला होता आलं याचा मला देखील आनंद आहे. आणि अर्थात नागपूर पोलिसांचा आणि ट्रॅफिक क्राईम सगळ्या डिपार्टमेंटमधल्या नागपूरच्या पोलिसांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मंगलातही त्यांचं कर्तव्य बजावत असताना इथवर येऊ शकल्या, पण त्या इथं असताना तुम्ही शहराची घेतलेली काळजी ही आम्ही विसरू शकत नाही. खूप खूप धन्यवाद. 12,50,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. तुमच्या पुढील स्वप्नांसाठी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.